टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईमध्ये हे प्रकरण घडलं होतं. सामूहिक बलात्काराचं टेलिफोन ऑपरेटरवर या प्रकरणी चार आरोपींना आता मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि मुंबई सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे. कालच मुंबई सत्र न्यायालयानं यामध्ये दोषी ठरवलेले होते आरोपी, मात्र जो निकाल आहे तो आज राखून ठेवला होता आणि तो निकाल आता सुनावण्यात आलेला आहे. शिक्षा सुनावण्यात आलेली आहे टेलिफोन ऑपरेटर बलात्कार प्रकरणी विजय जाधव, सलीम अन्सारी असे चौघेजण दोषी होते. या सगळ्यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चार दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणखी एका खटल्याबाबतचा निकाल अपेक्षित आहे काही वेळामध्ये, तीही बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल. ते म्हणजे फोटो जर्नलिस्टची बातमी. तिच्यावरही बलात्कार झाला होता शक्ती मिल कंपाऊंडमध्ये, मात्र त्या खटल्याचा निकाल अजून यायचा आहे. मात्र टेलिफोन ऑपरेटर प्रकरणी मात्र आता मुंबई सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे. चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत. अजित, सांगशील काय नेमकं झालेलं आहे मुंबईमध्ये? ही जी घटना झाली होती टेलिफोन ऑपरेटरच्या बलात्कार प्रकरणी, हा निकाल पुढे आलेला आहे, काय सांगता येईल डिटेल्स? अजित, मुंबई सत्र न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि यामध्ये टेलिफोन ऑपरेटर बलात्कार प्रकरणाचा हा निकाल आता मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला आहे. चार दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मात्र आणखी एका खटल्याचा निकाल यायचा आहे. आजच्या या खटल्यामध्ये विजय जाधव, सलीम अन्सारी, कासिम शेख आणि अशफाकलाही जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात आणखी आपण सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत उदय वारुंजीकर. सर, निकाल आलेला आहे शिक्षेच्या बाबत मुंबई सत्र न्यायालयानं, जन्मठेपेची शिक्षा या चारही आरोपी दोषींना दिलेली आहे. काय नेमकं सांगता येईल आता, त्यांच्या पुढचे मार्ग काय आहेत? हा जो निकाल लागलेला आहे त्याबाबत आपण समाधानी आहात का? हॅलो. हा सर. असं आहे की हा निकाल अपेक्षित होता आज, त्यांना जन्मठेप लागणं हे अपेक्षित होतं. जन्मठेप लागलेली आहे म्हटल्यानंतर साहजिकच त्यांचं क्रिमिनल अपील ते दाखल करतील, ते माननीय उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करतील. मला असं वाटतं की या निमित्तानं समाजामध्ये जो संदेश जायला पाहिजे तो महत्वाचा आहे. परंतु फक्त एक किंवा दोन केसेसमध्ये अशा प्रकारे 6 महिन्यात निकाल लागला म्हणजे या समस्येचं निराकरण झालं असं म्हणता येणार नाही. हे या निकालाचं स्वागत केलंच पाहिजे. परंतु याच्या बरोबरीनं अन्य जे खटले आहेत की जे महाराष्ट्रभरामध्ये प्रलंबित आहेत, त्या खटल्यांच्या बाबतीत देखील असंच प्रायोरिटीवरती निकाल त्याचा लावला गेला पाहिजे असं मला सुचवं असं वाटतं. नक्कीच. खरं तर सर, आम्ही बऱ्याच शहरांमधल्या तरुणांच्या प्रतिक्रिया यावर घेतल्या होत्या. कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून जनमानसामध्ये पुन्हा एकदा हा संदेश जाईल की हे किती हा गुन्हा करणं किती वाईट आहे. काय वाटतंय, खरं तर फाशीची शिक्षा अपेक्षित होतं पण काय हे कोर्ट सुनावू शकत नव्हतं फाशीची शिक्षा? जो काही क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013 जो आलेला आहे त्यानुसार या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा फक्त एका ठिकाणीच नोंदलेली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये ज्या विक्टीम होत्या त्या जिवंत होत्या, त्यांच्यावरती जो अत्याचार झालेला होता त्याला जी काही शिक्षा कायद्यामध्ये आहे ती जन्मठेप हीच सर्वात जास्त शिक्षा आहे. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत हे बदलू शकणार नाही. नक्कीच. ठीक आहे सर, धन्यवाद, तुम्ही बोललात. आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.